मौसम विभाग द्वारा दिए गए पूर्वानुमान के अनुसार गोंदिया जिले में 3 तारीख से बेमौसम बारिश की संभावना व्यक्त की जा रही है। इस बेमौसम बारिश से जिले के किसान प्रभावित हुए हैं। अगले कुछ दिनों तक गोंदिया जिले में इसी तरह बादल छाए रहेंगे। स्थान पर छिटपुट बारिश और हल्की बारिश का अनुमान है। जिला आपदा प्रबंधन पदाधिकारी ने किसानों के तदनुसार योजना बनाने की अपील की है। सध्याला हवामान खात्याचा जो इशारा प्राप्त झालेला आहे त्यामध्ये पुढील 13 डिसेंबर पर्यंत गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस आहे, काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पार्सली ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली आहे। दररोज दुपारी 12-12:30 दरम्यान हा हवामान खात्याचा जो संदेश आहे तो अपडेट होतो, परंतु आजच्या घडीला 13 तारखेपर्यंत याच प्रकारचा जो वातावरण आहे तो पाहायला आपल्याला पुढे मिळणार आहे। आणि या महिन्यात 3 तारखेपासून 3 डिसेंबर ते आज रोजीपर्यंत सतत जे हलका स्वरूपाचा बारीक स्वरूपाचा जो पाऊस आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। NBCN के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।